नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची पुन्हा एकदा शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला असून आज तारीख 23 कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पुढील 2 ते 3 दिवसापासून तयार झालेली चक्रकार स्थिती उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी व उत्तर किनार कोकण परिसरात अजून कायम आहे। मात्र या स्थितीची तीव्रता फारशी सक्रिय नाही, त्यामुळे व मध्य महाराष्ट्राचा पावसाचा जोर कमी राहणार आहे। मित्रांनो, परंतु खानदेशातील व मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी राहणार आहे। परंतु खानदेशातील व मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडेल, पण पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडका होईल व वराडात ही हलक्या पावसाच्या सरी बरसतील। पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तर मित्रांनो, विदर्भात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता आहे। तारीख उद्या 25, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, तर कोकण, मध्य महाराष्ट्र हलक्या पावसाच्या सरी होतील। विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, तर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस होईल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।